सोशल मीडियावर एक महत्त्वाची बातमी, शहरी जीवनाचा अविभाज्य घटक बनत चाललेला व्हॉट्सअप आज दुपारी 1.5 ते 2 या तासाभरासाठी बंद पडलं होतं. अचानक अमेरिकेतलं सर्व्हर क्रॅश झाल्यानं सेवा ठप्प झाली होती. तासाभरात तंत्रज्ञानाच्या मदतीनं सर्व्हर रिस्टोअर करण्यात आले. ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल व्हॉट्सअपनं दिलगिरी व्यक्त केली. आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी जयवंत पाटील आपल्यासोबत. जयवंत, ही यापूर्वी सप्टेंबर महिन्यात देखील अशीच घटना घडली होती, व्हॉट्सअपची सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. व्हॉट्सअप आता, कारण या व्हॉट्सअपवर अनेक जण अवलंबून आहेत, अनेकांचं कामं, अनेकांचे व्यवहार या व्हॉट्सअपवर होत असतात, सेवा ठप्प झाली होती, मोठा फटका ग्राहकांना बसला आहे. यापूर्वी व्हॉट्सअप असं क्रॅश झालं होतं, पण यावेळेस ते जगभरात क्रॅश झालं आहे आणि जवळजवळ 1 तास हे बंद होतं. साधारणतः दुपारी 1:30 हे क्रॅश झालं आणि 2:30 रिस्टोअर झालं. पण या दरम्यान नेटिझन्सने खूप साऱ्या प्रतिक्रिया दिल्या आणि बऱ्याच लोकांना हे कळत नव्हतं की माझे मेसेजेस दुसऱ्याला जात नाही आहेत किंवा कोणताही मेसेज मला येत नाही आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियावर ही प्रतिक्रिया खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. आणि व्हॉट्सॲपचंच नाही तर फेसबुकचंही असं अनेक वेळा होतं. आता फेसबुककडेच व्हॉट्सॲपची मालकी आहे, यूट्यूबचंही असं होतं. पण 1 तास हे सर्वात लोकप्रिय जे मोबाईल ॲप आहे व्हॉट्सॲप, ही बंद पडणे ही खूप मोठी घटना सोशल मीडिया जगतासाठी आहे. बरोबर. आणि याच्यापासून कुणीही वंचित राहिलेलं नाही आहे. अनेक युजर्सना असं वाटतं की आमच्या जीवनात याचा काही मोठा फरक पडलेला नाही आहे, पण अनेक बाबतीत व्हॉट्सअप आपल्याला खूप महत्त्वाचं ठरत आहे. जसं टेलिफोन सेवा ही एकेकाळी बंद पडली म्हणजे खूप मोठी गोष्ट व्हायची, तसंच व्हॉट्सअपच्या बाबतीत झालं आहे. आणि त्याच्यामुळे ही मोठी गोष्ट आहे की ती बंद होते आणि तुम्हाला न्यूज मिळत नाहीत, इतर काही गोष्टी आहेत, तुमचे महत्त्वाचे मेसेजेस जात नाहीत, तुम्ही एवढ्या विश्वासाने हे ॲप डाउनलोड केलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा सोशल मीडियातल्या ॲप असू द्या, साईट्स असू द्या, ज्या मेंटेन होतात, तेव्हा त्याचं एक शेड्यूल दिलेलं असतं. पण व्हॉट्सअप हे अचानक बंद पडलं आणि जवळजवळ हे तासभर बंद होतं. जे ही सेवा रिस्टोअर झाल्यानंतर व्हॉट्सअपने ट्विट देखील केलं की आमची सेवा पुन्हा सुरू झाली आहे आणि त्यांनी माफी देखील या बाबतीत मागितलेली आहे. अगदी बरोबर जयवंत, तांत्रिकदृष्ट्या ही बाजू ही अधिक सशक्त होण्याची गरज देखील व्यक्त होते. आणि व्हॉट्सअप डाऊन हा हॅशटॅग देखील आता सगळीकडे फिरतोय, सगळीकडे जोरात आहे. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.